विधान परिषदेत आज सकाळी अर्थसंकल्पावरील उर्वरित चर्चेला सुरुवात झाली. राज्यातल्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी सरकार विविध योजना राबवत त्यांना दिलासा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे, असं भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. हा अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, वंचित, महिला, उपेक्षितांचा अर्थसंकल्प आहे. सर्व घटकांना न्याय देण्यासाठी सरकार झटत असताना विरोधकांकडून मात्र अर्थसंकल्पावरून अपप्रचार केला जात आहे, अशी टीका त्यांनी केली. कोणताही पुरावा नसताना महाविकास आघाडीचे नेते जनतेसमोर जाऊन असत्य कथन करत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही दरेकर यांनी केला. या चर्चेत बोलताना शिवसेना ठाकरे पक्षाचे सचिन अहिर यांनी अर्थसंकल्पावर टीका केली. हा अर्थसंकल्प केवळ गाजराची पुंगी ठरू नये, जे अर्थसंकल्पात आश्वासित केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोचावं अशी माफक अपेक्षा असल्याचंही त्यांनी सांगितलं. मागच्या अर्थसंकल्पातही अनेक तरतुदी करण्यात आल्या, मात्र त्याचा लाभ प्रत्यक्ष जनतेला मिळाला नाही, असं अहिर म्हणाले. सरकारनं घोषणांचा पाऊस पडलाय, मात्र राज्यातली परिस्थिती विदारक असल्याचं त्यांनी सांगितलं. जळगावमध्ये अतिरिक्त विभागीय क्रीडा संकुल बांधण्यासाठी 240 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून याला तांत्रिक मान्यता मिळाली. आता हा प्रस्ताव उच्च अधिकारप्राप्त समितीसमोर मांडला जाईल. तो मान्य झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर या क्रीडा संकुलाची प्रक्रिया वेगानं पूर्ण केली जाईल, असं प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. धुळे नंदुरबारमधील आदिवासी मुलांसाठी हे महत्त्वाचं क्रीडा संकुल आहे, असं ते म्हणाले. या संदर्भात जे काही प्रश्न आहेत त्याची तड लावण्यासाठी एक बैठक घेतली जाईल, असंही भुसे म्हणाले. अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला त्यांनी उत्तरं दिली. त्याआधी मंत्री दीपक केसरकर यांनी पावसाची सद्यस्थिती आणि उपाययोजनांची माहिती दिली. विधान परिषदेसाठी नवनिर्वाचित झालेले सदस्य निरंजन डावखरे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. डावखरे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून तर अभ्यंकर मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यानंतर पावसामुळे विधान परिषदेचं कामकाजही आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.